विधानसभेत शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी एक मुद्दा उपस्थित केला, त्यानंतर ते बोलताना मध्येच थांबले. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तोच मुद्दा लावून धरत शिवसेना आमदाराची मदतच केली. तो मुद्दा फडणवीसांनी इतका लावून धरला की पुढे काय झालं ते तुम्हीच पहा. अध्यक्ष महोदय, हे माझा प्रश्न नाही, सर्व सदस्यांचा तुमचा सर्वांचा प्रश्न आहे. शेतकरी हळहळ झालेले आहेत. आज विजेचा प्रश्न मोठा आहे, विखंडित केलेला आहे. हे कनेक्शन जोडून देण्यात यावे. अध्यक्ष महोदय, सर्वात मोठा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सर्वात मोठा प्रश्न आहे. आज शेतकरी हळहळ झाले आहेत. मी आज मंत्री मोदी मुद्रा सांगावे की आताच्या आता तात्काळ कनेक्शन 20 शेतकऱ्यांचे जोडून देण्यात यावे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, विजयावर चर्चा झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, विजयावर चर्चा झाली पाहिजे. सन्माननीय सदस्यांनी मांडलं बरोबर आहे. आज शेतकरी अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे. अध्यक्ष महोदय, वीज कनेक्शन तोडणं तात्काळ बंद करा. वीज कनेक्शन सन्माननीय सदस्यांनी जे मांडलं ते योग्य आहे. अध्यक्ष महोदय, ते योग्य आहे. वीज कनेक्शन तोडणं बंद केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी रोज अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू असताना अध्यक्ष महोदय अशा प्रकारे विजेचे कनेक्शन रोज तोडले जातात. कालही आत्महत्या झाली, परवाही आत्महत्या झाली, रोज आत्महत्या होते. आत्महत्या होत असताना अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्य सरकार सावकारी वसुली करते. अध्यक्ष महोदय, ही सावकारी वसुली ही बंद झाली पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आजच्या आज विजेचे कनेक्शन तोडणं हे सरकारने बंद केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, वीज कनेक्शन तोडणं बंद करण्याच्या संदर्भात आत्ता घोषणा केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आत्ता या ठिकाणी घोषणा केली पाहिजे. दोन्ही बाजूच्या सदस्यांचं मत आहे, दोन्ही बाजूच्या सदस्यांचं मत आहे, वीज कनेक्शन तोडणं बंद करा. अध्यक्ष महोदय, दोन्ही बाजूच्या सदस्यांचं म्हणणं आहे, वीज कनेक्शन तोडणं बंद करा. त्यामुळे तात्काळ या क्षणी घोषणा झाली पाहिजे आणि वीज कनेक्शन तोडणं हे बंद केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आमचं पूर्ण समर्थन या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी जो विषय मांडला आमचं समर्थन आहे. आत्ताच्या आत्ता सरकारने या ठिकाणी घोषणा करावी आणि वीज कनेक्शन तोडणं हे तात्काळ बंद करावं. अध्यक्ष महोदय, अशी आपल्याला आमची विनंती. अध्यक्ष महोदय, तोपर्यंत कामकाज थांबवा. कामकाज थांबवा. अध्यक्ष महोदय, तोपर्यंत कामकाज थांबवा. सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी स्थगित करत आहे.